अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाना मत भूलें। लॉकडाउन के खिलाफ दशरथ भगत का मुंबई में लॉन्ग मार्च, पूर्व मंत्री गणेश नाइक ने समर्थन देकर खत्म कराई रैली, सरकार तक भेजेंगे मांगे। लॉकडाउन रद्द करा, रद्द करा, रद्द करा, लॉकडाउन रद्द करा, रद्द करा, लॉकडाउन रद्द करा, रद्द करा, रद्द करा, वाड़ियों बिले माफ करा, वाड़ियों बिले माफ करा, वाड़ियों बिले लॉकडाउन रद्द करा, रद्द करा, रद्द करा, लॉकडाउन रद्द करा, रद्द करा, रद्द करा, लॉकडाउन रद्द करा, माफ करा, माफ करा, लाइट बिल माफ करा, माफ करा, माफ करा, लाइट बिल माफ करा, रद्द करा, रद्द करा, लाइट बिल रद्द करा, माफ करा, माफ करा, लाइट बिल माफ करा, माफ करा, माफ करा, लाइट बिल माफ करा, करा, रद्द करा, लॉकडाउन रद्द करा, रद्द करा, रद्द करा, लॉकडाउन रद्द करा, माफ करा, माफ करा, लाइट बिल माफ करा, माफ करा, माफ करा, लाइट बिल माफ करा। लॉकडाउन को खत्म करने और बिजली बिल माफ कराने जैसी कई मांगों को लेकर आज मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था ने अध्यक्ष दशरथ भगत के नेतृत्व में लॉन्ग मार्च निकाला और लॉकडाउन खत्म करो, बिजली बिल माफ करो, जीने का मौका दो का नारा लगाते हुए प्रदर्शन किया। लॉन्ग मार्च में नागरिक बिजली बिलों का माला पहनकर शामिल हुए। बिजली अभियंता को ज्ञापन के साथ विद्युत बिलों का गुलदस्ता भी भेंट किया गया। यहाँ खास तौर पर समर्थन देने आए पूर्व मंत्री विधायक गणेश नाइक और पूर्व विधायक संदीप नाइक ने भरोसा दिलाते हुए कहा कि मुंबईकरों के इन समस्याओं को लेकर सरकार और प्रशासन तक बात पहुंचाएंगे और समाधान दिलाएंगे। उन्होंने बेलापुर तक जाने वाले मार्च को वाशी में ही खत्म करा दिया। अपनी प्रतिक्रिया में उन्होंने क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। फक्त दशरथ भगतानी ठरवलं होतं की पदयात्रा काढून MSEB, सिडको, कोकण भवन, महापालिका अशा प्रकारची पदयात्रा काढण्याची भूमिका या परिस्थितीमध्ये योग्य नाही। म्हणून दशरथ भगतांना मी सांगितलं की बाबा तुम्ही हा तुमचा पदयात्रेचा कार्यक्रम स्थगित करा। त्यांनी ते ऐकलेलं आहे, पदयात्रा स्थगित झालेली आहे। परंतु त्यांची व्यक्त केलेल्या भावना की लॉकडाऊन नंतर लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडलेला आहे। रोजंदारी गेली, व्यापार गेला, उदीन गेला, लोकांच्या हातात पैसा राहिला नाही। आता ह्या परिस्थितीमध्ये काही लोक आत्महत्या करत असतील ते अजून आपल्याला जाणवलेले नाही। आणि म्हणून दशरथ भगतांनी सांगितलं की भाई हा करोनाचा रोगाचा भीतीचा प्रकार, घरात अन्नधान्याचा तुटवडा, खिचात पैसा नाही, अशा परिस्थितीमध्ये अन्य राज्यांनी 4 महिन्याचं वीज बिल माफ केलं, काही राज्यांनी अर्धं बिल केलं, आपल्या राज्यामध्ये उलट वीज बिल कमी करण्याच्याऐवजी वीज बिल वाढवलं, सरसगट रीडिंग न घेता बिलं दिली गेली, बंद असलेल्या घराला भरमसाठ बिल आलं, बंद असलेल्या दुकानाला भरमसाठ बिल आलं। आणि ह्या व्यथा मांडण्याकरता दशरथजी भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मनात आणलं होतं की आपण पदयात्रा काढूया लोकशाही मार्गानं। परंतु आज जो कायदा बनलेला की ज्याला महामारीसारखं ज्याला वातावरण असतं त्यावेळेला जमावबंदी, मोर्चा, मिटिंगा यांना बंदी घातली जाते आणि त्या कायद्यानुसार शेवटी दशरथ भगत गेले तर पोलीस त्यांना अटक करतील, बेपरा बातमी येईल। पण बातमी येणं दशरथ भगतच्या आयुष्यातलं काही उद्दिष्ट नाही, लोकांवर झालेला अन्याय दूर व्हावा ही त्याची धारणा आहे। आणि म्हणून त्यांना पाठिंबा दर्शवण्याकरता, त्यांच्या भावनेशी सहमत होण्याकरता मी स्वतः आलो इथे आणि मी त्यांना सांगितलं की मार्च पदयात्रा वगैरे रद्द करा, ह्या आपल्या भावना सिडकोला, MSEBला, महापालिकेला, कोकण भवनच्या कोकण आयुक्तांना, या सगळ्या मी स्वतः व्यक्त करीन। ही परिस्थिती आहे ही खरी आहे। त्यांनी निवेदनात म्हटलेलं आहे की लोकांना अक्षरशः म्हणजे आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आणि अशा वेळेला जर असा बिल त्या ठिकाणी जर येणार असेल तर ते सन करण्यापलीकडे। मी तर मागच्या वेळेला बोललो होतो, मी पण निवेदन दिलं होतं MSEBला, एकाही माणसाचं जर का विजेचं कनेक्शन डिस्कनेक्ट केलं तर कायद्यात काय आहे ते मी बघणार नाही, मी स्वतः रस्त्यावर येईल। माझं म्हणणं एक लक्षात आलं का राज्यकर्त्यांनी
सरकारच्या तिजोरीत पैसा नसेल तर बँकांकडून पैसे घ्यावेत, महावितरणला पैसे द्यावेत. आज महावितरणने सुद्धा लोकांची ही परिस्थिती सुधरेपर्यंत लोकांना वीज पुरवठा करत राहावा, अतिशय सांगोपांग विचार करून वाढवलेली बिलं रद्द करावीत, त्यामध्ये माफी द्यावी, सवलत द्यावी आणि शक्य असेल तर बिलं टोटली माफ करावी. परंतु ह्या परिस्थितीमध्ये एकूणच लोकांच्या भावनेशी न खेळण्याचा आव्हान आम्ही राज्य शासनाला करत आहोत आणि दशरथ भाऊंच्या भूमिकेला मी पाठिंबा देतो. वही लॉन्ग मार्च का नेतृत्व कर रहे नवीनबाई पुनर्वसन सामाजिक संस्था के अध्यक्ष दशरथ भगत ने कहा कि आज 5 महीने से लॉकडाउन है, लोग घरों में नजर बंद है, घर में खाने पीने के लिए कुछ भी नहीं बचा है, लोग आखिर कैसे जिएंगे. उन्होंने कहा कि 16 लाख की आबादी में 15 लाख जो लोग बचे हैं वे आर्थिक तंगी से मरने लगे हैं, ऊपर से बिजली बिल ने उनकी मुसीबत बढ़ा दी है, इसलिए हमारी मांग है कि लॉकडाउन खोल कर उन्हें बचाया जाए. वही युवा नेता निशांत भगत ने कहा कि अगर प्रशासन ने नहीं सुनी तो आगे और भी तीव्र आंदोलन होगा. लॉकडाउन रद्द करा, ज्यामुळे जो या शहरामध्ये 15 लाख नागरिक आहेत, या 15 लाख नागरिक बाधित झाले नाही, त्यापैकी फक्त 18 लाख बाधित झालेले आहेत. त्यांची महानगरपालिका राज्य शासन चांगल्या प्रकारे त्यांची जीवितहानीने आरोग्याने वाचवत आहेत, त्यांचा आभार. परंतु उद्या हे ज्या आज 18 हजार आहेत त्यातले 10 हजार लोक 14 हजार लोक बरे होऊन आले, ही संख्या कमी अधिक होऊ शकते. त्या नागरिकांची त्या रुग्णांची जीवितहानी आणि आरोग्याने वाचलीच पाहिजे. ते काम चांगलं चालू आहे, समाधानकारक म्हणता येणार नाही, परंतु चांगलं आहे. पण आमचा प्रशासनाला पाठिंबा आहे, सपोर्ट आहे, प्रशासनाला मजबूत करणं आमचं काम आहे, त्यांना मोटिव्ह करणं आमचं काम आहे. परंतु ह्यामध्ये जो मोठा जो वर्ग आहे, जो 15 लाख नागरिक आहेत, हे 15 लाख नागरिक करोनाने पॉझिटिव्ह नाही आहेत, परंतु उपास बेरोजगार झाल्यामुळे, लाईटचा बिल जास्त आल्यामुळे, पैसा नसल्यामुळे, अन्नदान नसल्यामुळे आणि नैराश्यामुळे ही लोक यांच्यावर उपासमारी आलेली आहे, त्यांचा नैराश्य आलेलं आहे. आणि उपासमारी आणि नैराश्यामुळे जी जीवितहानी आणि आरोग्यहानी होणार आहे ही 15 लाख लोकांची, जो मोठा वर्ग नैराश्यामध्ये आणि उपासमारीमध्ये त्याची जीवितहानी आणि आरोग्यहानी होत आहे, त्याच्यासाठी नियोजन काय, त्याच्यासाठी काय करणार आहात, काय उपाययोजना आहेत का काय त्याच्यासाठी, तर त्या उपाययोजना चालू व्हाव्यात. त्याचं ध्यान, सरकारचं ध्यान, ते लक्ष केंद्रित व्हावं, ते ध्यान केंद्रित व्हावं याच्यासाठी. जो 15 लाख लोक, मग नवी मुंबईची 15 लाख आहेत, महाराष्ट्रामध्ये करोडो आहेत, देशामध्ये 137 करोड आहेत, ह्या वर्गाकडे जर विशेष ध्यान दिलं तर आजची जी काही शांतता आहे ही काही सुखाची शांतता नाही आहे. जी शांतता ही काय सुखाची शांतता आहे, एक शांततेचं सावट आहे. आणि भविष्यामध्ये हे जी शांतता आहे ही भयान शांततेमध्ये निर्माण होऊ शकते. राज्य शासन ध्यान देत असेल, केंद्र शासन ध्यान देत असेल, महापालिकेचं काम, वॉटर गटर मीटर सारी सुविधा आहेत, रोजगार देणं महापालिकेचं काम नाही आहे. म्हणून हे जे लॉकडाऊन आहे, हे लॉकडाऊनमध्ये जो बाधित वरणारा लाखो करोड लोक घटक आहेत, त्याच्यासाठी ठोस उपाययोजना जर नाही केल्या तर ही जे शांततेचं सावट आहे, हे भीतीचं सावट आहे, हे भयान शांततेमध्ये रूपांतर होईल. म्हणून मी केंद्र शासनाकडे, राज्य शासनाचं, राज्य महापालिकेचं, या सर्व ज्या काही शासन आहेत, या सर्व शासनाचं ध्यान, जो करोडो लोकसंख्या जे बाधित झाले नाही आहे त्यांच्याकडे ध्यान ठेवू इच्छितो, ध्यान आकर्षित कर, ध्यान लक्ष केंद्रित करू इच्छितो. आमचं म्हणणं का लॉकडाऊन पूर्ण रद्द करा, सैनिकांना मुकल्यापणाने त्या ठिकाणी कोरोना व्हायरसशी लढू द्या, पर चालू करा, व्यवहार चालू करा आणि व पैशाची उलाढाल होऊ द्या. आणि हे लॉकडाऊन रद्द केलं तर लोकांकडे पैसा येईल, पैसा आला तर मानसिक स्थिती मजबूत होईल, नैराश्यातून बाहेर पडतील, रोजगार मिळेल, अन्न मिळेल पोटाला, जर मेडिसिन पाहिजे असेल तर मेडिसिनसाठीच अन्न मिळेल. म्हणून हा लॉकडाऊन रद्द करावं, हॉस्पिटल उपचार संख्या वाढवावी आणि लाईट बिल प्रथम लाईट बिल जो आहे हा मोफत, म्हणजे पूर्ण मोफत लाईट बिल करावी, तो बिल घेऊच नये. आणि राहिला दुकानदार आहेत त्यांचंसुद्धा लाईट, त्यांचं लाईट बिल घेऊ नये अशी या ठिकाणी आम्ही मागणी. लॉकडाऊन रद्द करण्यासाठी
वाढी वीज बिल माफ करण्यासाठी आणि त्यासोबतच हे रुग्णालय सक्षम करण्यासाठी खऱ्या अर्थानं लॉंग मार्चची या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं। या ठिकाणी आज आपण बघत असाल नवी मुंबई शहराची परिस्थिती, आज या ठिकाणी लोकांना कार्डियक ॲम्ब्युलन्समध्ये ॲडमिट करावं लागतं, त्यांना आय सी यू बेड मिळत नाही, त्यांना व्हेंटिलेटर मिळत नाही, त्यांना ऑक्सिजन बेड मिळत नाही, आणि म्हणून अशा मरण अवस्थेत पडलेल्या लोकांच्या भावना ज्यावेळेस आपल्या एक लोकप्रतिनिधीमधून ऐकायला येतात अशा परिस्थितीमध्ये नवी मुंबईमध्ये आजही रुग्णालय सक्षम नाहीत, कारण 218 रुग्णालय आहेत परंतु तिथले बेड रिकामे आहेत, परंतु तिथं कोविड पेशंटला तिथं घेत नाही आणि त्यांना उपचार देत नाही, आणि म्हणून रुग्णालय सक्षम हवे याकरिता लॉंग मार्च काढण्यात आलेलं होतं। माननीय श्री आमदार गणेशजी नाईक साहेब यांनी आम्हाला सूचना केल्यामुळं आज या ठिकाणी लॉंग मार्च स्थगित केलेला आहे, परंतु हा जर प्रश्न निकाली नाही निघाला, वीज बिल माफ नाही झालं, त्यासोबतच रुग्णालय सक्षम नाही झाले आणि लॉकडाऊन रद्द नाही झालं, यापेक्षाही तीव्र सध्या तर आम्ही मुकमोर्चा पदयात्रा आम्ही काढणार होतो, ज्यामध्ये आम्ही आवाहन केलेलं होतं लोकांना की फिजिकली कोणी येऊ नका, सगळ्यांनी डिजिटली आम्हाला सपोर्ट करावं, पण याच्यापुढे जर या सगळ्या गोष्टी या मागण्या आमच्या मान्य झाल्या नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन नवी मुंबई शहरामध्ये नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दशरथ भगतसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि गणेश नाईक साहेब यांच्या सल्ल्यानुसार यापुढे मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र निषेध केला जाईल किंवा आंदोलन केलं जाईल। इस दौरान नवी मुंबई के कई व्यापारी, कामगार और सामाजिक संगठनों के प्रतिनिधियों ने भी हिस्सा लिया और लॉन्ग मार्च को सही ठहराते हुए अपना समर्थन दिया। उनका कहना था कि लॉकडाउन अब खत्म होना चाहिए वरना लोग मर जाएंगे। देखो, केस जब बंद था तभी भी बढ़ते थे और चालू है तभी भी बढ़ते है, केस तो रुकने वाला नहीं है जिस बीमारी है, लेकिन नियम के अनुसार गवर्नमेंट को एक नियम बनाना चाहिए, जिस तरह से हम के उनका पालन, हम लोग भी उसका पालन करेंगे ना, जिसका सोशल डिस्टेंस का पालन करेंगे, मास्क का पालन करेंगे, उस तरह का हम पालन करेंगे, क्योंकि बंद रखने से ये मसला हल होने वाला नहीं है, क्योंकि जब भी बम्बई में भी जो खुला है तो भी केस बढ़ रहा है, इधर बंद है फिर भी केस बढ़ रहा है, तो उसका कुछ रास्ता निकालना चाहिए गवर्नमेंट को। यही चाहेंगे कि P1 P2 को हटाए, क्योंकि जब P1 P2 नहीं लगाया था तब भी केस बढ़ रहे थे और P1 P2 के बाद भी केस बढ़ रहे हैं, या तो फिर पूरा लॉकडाउन करो ताकि कुछ चालू ना हो, अगर कंट्रोल लाना है तो। बाकी P1 P2 रास्ता नहीं है। आज बड़ी बड़ी दुकानें, मैं किसी का नाम नहीं लूँगा, लेकिन बड़ी बड़ी जो डिपार्टमेंट्स जो है वो सब चालू है। कायदा व्यापारी को ही, छोटे व्यापारी को क्यों लगता है, कायदा सबके लिए एक होना चाहिए। आज सरकार ने बोला है कि कोरोना के साथ जीना है, तो हम जी रहे हैं कोरोना के साथ, हमारा सावधानी रखना हमारा फर्ज है, हम लोग रख रहे हैं, और लोगों को भी सूचन कर रहे हैं कि भाई तुम भी सावधानी रखो, हमारे शॉप पे कस्टमर लोग आते हैं उनको भी हम सोशल डिस्टेंस के साथ हर दुकान के बाहर हमने राउंड करके रखा है, वहाँ पे उनको खड़ा रखते हैं, सैनिटाइजर यूज करवाते हैं, फिर और क्या तकलीफ है सरकार को। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया।